ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद वे यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेला आहे। या कार्यक्रमासाठी बोलावून हॉटेलमध्ये राहायची सोय करायचं आश्वासन दिलं, पण दवेंनी हॉटेलचं बिल भरलं नाही असा आरोप पोंक्षेंनी केलाय। तर दवेंनी पोंक्षेंचे सर्व आरोप मात्र खोडून काढले। हॉटेल भाड्याबद्दल काहीही बोलणं झालेलं नव्हतं। पोंक्षे म्हणाले, मी हॉटेल बुक करतो असा दावा दवेंनी केलाय। शरद पोंक्षे यांना कामाला लावलं नाही ना, हा सुद्धा माझा आरोप आहे। तरी सुद्धा माननीय शरद पोंक्षे यांच्याविषयी असलेली माझ्यामध्ये आजही आदर आहे। त्या आदराला गृहीत धरून मी आजपासून आम्ही या चर्चेला पूर्ण विराम देत आहोत। माननीय शरद पोंक्षे यांना शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा। तर आपण पाहतोय आनंदवय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष, त्यांच्यावर शरद पोंक्षेंनी हा आरोप केलेला आहे। कार्यक्रमाला बोलवून फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि हे आरोप आनंदवेंनी मात्र फेटाळून लावले। पाहूया शरद पोंक्षेंनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। तर ते म्हटले आहेत की आनंदवेंनी कार्यक्रमाला बोलवून माझी फसवणूक केली आहे असं आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये शरद पोंक्षेंनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय ब्राह्मण महासंघाचे आनंदवे यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेला आहे। कार्यक्रमासाठी बोलावून हॉटेलमध्ये राहायची सोय करायचं आश्वासन दिलं, पण दवेंनी हॉटेलचं बिलच भरलं नाही असा आरोप पोंक्षेंनी केलाय। तर दवेंनी पोंक्षेंचे सर्व आरोप खोडून टाकलेत। तर मी व नथुराम या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीचं लोकार्पण पुण्यातील श्री आनंदवे यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचं ठरवलं। त्यासाठी आम्ही मी प्रकाशक पार्थ भाविस्कर हे पुण्यात पोहोचलो। हॉटेल कृष्णा रेसिडेन्सीवर 2 खोल्या दवेंनी बुक केल्या। कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो आणि या घटनेमध्ये ते फोनही उचलत नव्हते, पैसे भरले नाही। ब्राह्मण महासंघातर्फे हा कार्यक्रम होता, पण हा माणूस मला तिथे डॅम्बिस असल्याचं वाटलं आणि अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले। तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती अशा प्रकारची पोस्ट या ठिकाणी शरद पोंक्षेंनी केली आहे। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।